नमस्कार मित्रांनो, दपिशोर वारमारे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे कमेंट आले होते की चोपन्न जमीन आहे, चोपन्न जी जमीन आहे तर इथं पाहू शकता मी चोपन्न जमिनीवरती तूब आहे. इथं चार साईडची आहे, तिन्ही साईडला जो आहे ती पूर्ण तूर आहे, एकदम व्यवस्थित पद्धतीने आलेली तूर. आणि इथं जे उभं आहे मी सध्या, तर इथं चोपन्न जमिनीचं पूर्ण ठिकोळं पडलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तूर लागवड केली, खत पण टाकलं आहे, जसं आपण डोस देतो या तुरीला पण तोच आहे. आणि ही जी शेजारी तूर आहे तिला पण तोच डोस दिलेला आहे. तर ह्या जमिनीमध्ये नेमकं प्रॉब्लेम काय मित्रांनो, तर त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. आणि याचं सॉल्युशन काय, याच्यावरती काय उपाययोजना करू शकतो आपण, तर त्याविषयी आपण आज बोलणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, तुमच्या कामात येऊ शकतो हा व्हिडिओ. तर मित्रांनो, ही इथं जमीन आहे पाहू शकता, आणि त्याच्याच बाजूला हे पाहू शकता इथं चोपन्न जमीन आहे, त्याच्याच शेजारी पाहू शकता तूर किती एकदम बेस्ट आलेली आहे. हे पाहू शकता इथं पूर्ण जे आहे ते तुरीचं क्षेत्र भरलेलं आहे. इथं पाहू शकता तूर एकदम बेस्ट आहे, डोक्याच्या वरती तूर गेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. आणि इथंच हे जे हे खराब आहे किंवा चोपन्न जमीन आपण म्हणतो. तर मित्रांनो, या जमिनीवरती उपाय काय, याला आपण काय करू शकतो? तर मित्रांनो, तुमचं जर सरफेस जर कमी असेल किंवा जागा कमी असेल तर तुम्ही ती डायरेक्टली माती जे सी बीच्या किंवा कशाच्या साह्याने तुम्ही ती बाहेर नेऊन ठेवू शकता. पण त्याच्यासाठी खर्च आहे, तुम्हाला खर्च करायलाही परवडेल, कारण की जमीन जी आहे ती पूर्णपणे खराब आहे. याच्या खाली जे तीन आम्ही खोदून जवळेला बघितलं तर 3 फुटापर्यंत हे खराब आहे. म्हणजे जर तुम्ही पलटी नांगराने जे ते पलटी होती जमीन थोडीशी मिक्स होऊन जाते, तर त्याच्यामध्ये थोडासा फरक पडू शकतो दुसऱ्या जमिनीमध्ये. पर या ठिकाणी काय ते काम येणार नाही आहे. तर आणखी काय करू शकतो, तर तुम्ही याच्यामध्ये बकऱ्या शेळी वगैरे जर तुम्ही बसवले तर त्याच्याने तुम्ही मला थोडाफार फरक पडतो. दरवर्षी नागरला नाही पडतो आणि असा थोडा थोडा बसवल्याने परवडतो पडतो थोडासा फरक. आणि नंतर आणखी करायचं म्हणलं तर तुम्ही जर तुमच्याकडे ढोरं वगैरे असेल तर तुम्ही ढोरं शेतामध्ये डायरेक्टली बांधू शकता. इथं आता तूर निघल्यानंतर उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये बांधू शकता. आणि त्याच्यामध्ये तुमचं जे शेणखत आणि ते गोमूत्र किंवा मूत्र वगैरे पडेल तर त्याने त्या जमिनीला फरक पडतो. आणि ती जी नापीक जमीन आहे इथं पाहू शकता तुम्ही, तर अशा ठिकाणी फरक पडत असतो. तर मित्रांनो, आम्ही याच्यावरती आणखी एक प्रयोग करून बघणार आहे, वेस्ट डिकम्पोजरचा. त्याच्यामुळे जमिनीतले जे बॅक्टेरिया आहेत त्या वाढतील, जमीन जे वेस्ट डिकम्पोजर भुसभुशीत करतं आणि त्याने फरक पडू शकतो. त्याच्यावरती डेमो आम्ही एक जमिनीवरती घेणार आहे, तर त्यानेही फरक पडू शकतो तुम्हाला तुमच्या जमिनीला. आणि डिकम्पोजर तर जर पाणी जरी टाकलं तुम्ही जर विचार कराल डिकम्पोजर एवढ्या शेतामध्ये कसं टाकता येईल, तर तुम्ही ड्रिप जर टाकेल असेल तर ड्रिप मार्फतही पांगू देऊ शकता. आणि असं जरी टाकून दिलं, जर शेणखतामध्ये जर डिकम्पोजर टाकलं तुम्ही तर त्याची जी जीवाणूंची संख्या आहे ती 10 पटीने वाढते असं ते. आणि डिकम्पोजर तुम्ही शेतामध्ये टाकल्यानंतर तुम्हालाही फरक पडतो. तर मित्रांनो, तुम्ही ह्या अशा उपाययोजना करू शकता. तर तुम्ही इथं पाहू शकता इथं पूर्ण एरियामध्ये जी आहे ती तूर लागवड केली गेली होती. शेजारचे पण पाहू शकता लगेच किती फरक दिसतोय. आणि परत एक पाहू शकता पूर्ण पिवळं पडलेलं झाड आहे, पूर्ण पिवळं पडलेलं आहे, छोटं छोटंसं आहे. आणि फक्त हा जी पांढरी पांढरी जमीन दिसते आहे, फक्त ही पांढरी जमीन, या पांढरी जमिनीमध्येच फक्त चोपन्न जमिनी समजाई. आणि जे बाजूला जी दिसते आहे, तर लेवल गेल्यानंतर याच्यामध्ये थोडासा बदल झाला जमिनीमध्ये. अगोदर ती पाहू शकता या दरडीला ही काळी शुभ्र जमीन होती, पण ते खाली आलं थोडं थोडं तर तिथं ही जमीन लागली आहे. इथं एवढा पाऊस झाला आहे आणि ही जमीन तरी कडक दिसते, तर ती कडक फक्त वरची लेअर असते त्याची. त्याच्यामध्ये जे खाली आहे पूर्ण गाळपट असतं, तुम्ही पाहू शकता पूर्ण गाळपट असतं त्याच्या खाली. ती वरतून जेवढी दिसते कडक दिसते पण खालून पूर्ण गाळासारखं आहे. फक्त पाहू शकता पूर्ण कडक. आणि याच्या याला जर थोडंसं जरी ऊन पडलं त्याची वरची जी लेअर आहे ती एकदम जाडी जाडी होऊन जाईल, एकदम कडक टणक बनून जाते डायरेक्ट एकदम. तर अशा ही चोपन्न जमीन आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचे जर आणखी कमेंट असतील की आपण तुम्ही हा या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा, त्याच्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ येईल.